अनुभव हे माणसाला अनुभवी बनवतात म्हणतात म्हणजे अनुभवाचे बोल आहेत आमचे जे बोल आहेत ते अनुभवाचे बोल आहेत अनुभव हीच खात्री आहे तर तसं या देहाचं नाव आहे दत्तात्रय महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यामध्ये हे ईश्वराचा संदेश एकोणीसशे एक्क्याण्णव साली मिळा मिळाला होता जेव्हा शालेय हे विद्यार्थी होतो आणि मग माउंट आबूला जेव्हा ब्याण्णव साली प्रभु मिलन करून गेलो त्याच्यानंतर शिक्षण घेतलं आणि शिक्षण पूर्ण करून माउंट आबूला चौऱ्याण्णवला स्थित समर्पित झालो पांडव भवन ब्रह्माकुमारी संस्थेचं जगाचं मुख्यालय आहे तिथं मला एक छोटीशी सेवा मिळाली आणि ती सेवा करत करत बऱ्याच गोष्टीचा अनुभव येत राहिला एकतर मधुबन बघितलं तर मधुबन स्वर्गीय वातावरण होतं आणि तिथं सेवा मिळाली तर अजून खुशीच खुशीचं काही ठिकाणच नाही तर अशा ठिकाणी सेवा मिळाली तर खुशी खुशीने सेवा करत राहिलो अकाउंट ऑफिसमध्ये एक वर्ष केली त्याच्यानंतर दादी प्रकाश मणिजींच्यासोबत एकोणीसशे पंच्याण्णवपासनं त्यांच्या किचनमध्ये जेवण बनवण्याची सेवा मिळाली आता जेवण बनवायचा तेवढा काही अनुभव नव्हता परंतु एक इच्छा होती की अशा महान विभूतीबरोबर आपल्याला काहीतरी सेवा मिळावी तर आपलं काहीतरी अजून पुण्य जमा होईल आणि आपल्याला काहीतरी अजून जास्त शिकायला मिळेल म्हणून मी त्या उद्देशाने सेवा घेतली ताकी महान विभूतीचं आपल्याला दर्शन पण होईल मग त्यांच्याकडे सेवा करत करत जेवण बनवायला शिकलो तर मोहिनी दीदी होत्या त्यांच्याबरोबर त्यांनी जेवण बनवायला शिकवलं आणि शिकल्याच्या नंतर त्यांच्याबरोबर सर्व ठिकाणी जाण्याचा योग आला आणि प्रत्येक त्यांचं एकदम जी जीवन यात्रा आहे ती एकदम जळून बघायला मिळाली त्याच्यामुळं प्रत्येक त्यांच्या कर्मिंद्रियामध्ये शिक्षा आहे किंवा जसं आज आपण बघितो की गणपतीचे दिवस चालू आहेत गणपतीला म्हणतात विघ्नविनाशक सुख करता दुःख हरता तसं प्रत्येक अंगाचं गायन आहे पूजन आहे तसंच ह्या दादीजींचं दादी, दादी सर्वांचं गायन आहे पूजन आहे आणि ह्या देव्या रूपामध्ये आज संगमयुगामध्ये आपली सेवा अर्पन्न केलेली आहे विश्वसेवेसाठी तर त्यांच्या सेवेसाठी सेवे नियुक्ती झाली मग ती सेवा करत करत पांडवभवन पांडव, पांडव ज्ञान सरोवर ज्ञान सरोवर धरतीवरचा स्वर्गच आहे तिथेही सेवा करण्याचा योग आला मग तिथून हा जो परिसर आहे शांतीवन परिसर माउंट आबूच्या अरावली पर्वताच्या पायथ्यासी आहे आणि ह्या ठिकाणी पण दादीजीचं कॉटेज आहे आणि तिथं पण सेवा करत असतो आणि ती सेवा करत असताना एक सुरुवातीपासूनच इच्छा आणि उमंग आणि उत्साह होता की जनसेवा हीच ईश्वर सेवा होय मग आलेल्या लोकांना गायडन्स करणं ही माझी एक्स्ट्रा सेवा जसं ज्याला म्हणतो आपण ओवरटाईम आहे तर ती करण्याचा शोक सुरुवातीपासून होता आणि ते कंटिन्यू चालूच आहे आणि आजही चालूच आहे ती करत असताना बरेचसे अनुभव असे आलेले आहेत की एक वेळेची गोष्ट आहे की ज्यावेळेस मी हे शांतीवनचं अवलोकन करून देतो त्यावेळेस व्ही व्ही आय पीचा एक ग्रुप आलेला आणि त्या ग्रुपला मी पूर्ण हे शांतिवनचं दर्शन करून दिलं शांतीवरचं दर्शन करून दिल्याच्या नंतर त्यांच्याबरोबर काही प्रश्न उत्तर स केले आणि त्यांना समाधानकारक तर असं कोणतेही व्यक्ती जर आले मोठे जर आले तर ते असं विचार करतात की बा तुमची पोस्ट काय तुमचं पोजिशन काय तुमचं शिक्षण काय आहे मग आम्ही कोण आहे तुम्हाला माहीत आहे म्हणजे हां माहिती आहे सर्व माहिती आहे तर मला पोस्ट विचारतात काय शिक्षण झालेलं आहे म्हणजे बारावी शिक्षण झालेलं आहे खेडेगावातून आलेलं आहे आणि मला काही तेवढं जमत नाही आहे परंतु आता मग तुम ते म्हणतात तुम्ही मग आम्हाला काय सांगणार तुम्हाला माहिती आहे का आम्ही कोण कोण आहे हो म्हणलं ह्याची मला पूर्णपणे कल्पना आहे ज्यांनी भेट घालून दिलेली आहे त्यांनी बरोबर योग्य माणसाची भेट घालून दिलेली आहे की तुम्हाला समाधानकारक उत्तरं तुमच्या प्रश्नाचे मिळून जातील मग त्यांना समाधानकारक उत्तरं मिळाले सर्व शांतिवंत अवलोकन करून दिलं एवढं समाधान झालं ते म्हणायचे मला हे दत्तगुरू दिसले माझे पुण्यफळा आले मी म्हणलं मग सर मला काही पी डी वगैरे करायची गरज आहे का नाही नाही म्हणे तू पी एच डीचा बी बाप आहे त्याच्यामुळं पी एच डी करायची गरज नाही आहे म्हणजे हे माझं काहीच नाही आहे हे परमेश्वराचं आहे आणि परमेश्वराचं ज्ञान हे आपल्याला दिलेलं आहे तर हे नवीन ज्ञान आहे आणि हे ज्ञान प्रत्येकाला आवश्यक आहे लहान असो मोठा असो कोणत्याही पोस्ट पोझिशनचा असो कोणत्याही धर्माचा असो ह्या ज्ञानाची अत्यंत सर्वांना गरज आहे आणि ती गरज भासण्यासाठीच ती गरज पूर्ण करण्यासाठीच परमेश्वरांनी या विद्यालयाची स्थापना केली असं मला अनुभव होतो आणि वाटतंही तर तस तसं सेवा करत करत मग वर्षाला एक वेळेला गावी पण जायला मला सुट्टी मिळते तर इथून वर्षाला कधी दोन वर्षाला घरी जातो वीस पंचवीस दिवस वीस पंचवीस दिवस तेव्हा घरी जातो इथं आल्याच्यानंतर तर सेवा होतेच इथं आलेले लोक भावनेने येतात इच्छुकतेने ऐकतात त्यांना उमंग उत्साह असतो आणि मग ते ऐकून समाधान होतातच आणि इथून इंटरेस्ट वाढून गेला की तिकडे गेल्यावर ते याचा बेसिक सेवन डेजचा जो कोर्स आहे तो करतात आणि रेग्युलर स्टुडंट बनतात आणि ईश्वराचा संदेश घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी ते निमित्त बनतात मग त्याच्या बोनस दुवानी रू बोनस रूपाने दुवा आपल्याला मिळत असतात दुवा हे दवाचं काम करतं दुआ आणि पुण्य माणसाच्या बरोबर असलं पाहिजे आणि तेच आपल्याबरोबर जातं आणि तेच कमवायसाठी आजच्या माणसाकडे वेळ नाही व्यस्त झालेला आहे आणि त्या व्यस्त माणसाला परमेश्वराने आत्ता एक हे व्हायरसची बिमारी आलेली आहे खूप फ्री करून दिलेली आहे की आपण आंतरजगतची यात्रा करा स्वतःला ओळखा अध्यात्म करा ईश्वराशी कनेक्ट व्हा तर आपलं पुण्यच आपल्याला साथ देईल आणि आपलं पुण्यच आपल्याबरोबर जाणार आहे त्याच्यासाठी हे खास वेळ आहे तर मी दरवर्षाला एकदा घरी इथून जातो त्यावेळेस पंचवीस दिवस मला मिळतात पाच दिवस घरी राहतो आणि वीस दिवसामध्ये दहा दिवस जाताना दहा दिवस येताना वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये जाऊन ईश्वराचा संदेश देण्यासाठी क्लासेस कोर्सेस करत असतो मग शाळेमध्ये कॉलेजमध्ये पोलीस स्टेशनला जिथं जिथं प्रोग्राम बनतील तिथं तिथं कार्यक्रम घेत असतो मग एक वेळेचा एक अनुभव सांगतो की ज्यावेळेस मी इथं जेव्हा जी व्ही आय पीच ग्रुप आलेला होता तर त्याच व्ही आय पीना भेटायला गेलो मी त्यांना तर मग त्यांना विचारलं की बाबा मला भेटायला यायचं मी आलेलं आहे त्यांनी म्हणे वेलकम आता मी गेलो मी गेल्यावर तर सरळ तिथं ऑफिसमध्ये गेल्यावर तिथं त्यांचे जे असिस्टंट असतात या बाहेर असतात बसलेले शि सुरक्षावाले त्यांनी सांगितलं की आता साहेब मिटिंगमध्ये बसलेले आहेत ती एम पी जे एम एल ए आमदार खासदारांची मिटिंग आहे आणि ती मिटिंग संपल्याशिवाय कोणालाही मध्ये जाता येणार नाही मी म्हटलं बाबा तुम्ही सरांना फक्त माझा निरोप द्या माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे मी थोड्या वेळासाठी आलो आहे आणि विचारून आलो आहे त्याच्यामुळं तुम्ही त्यांच्याकडनं वेळ घ्या नाही म्हणे मी पण जाऊ शकत नाही मग मी त्याला माझा नंबर नाव दिलं मी मला चालू मिटिंगमध्ये साहेबाच्या टेबलवर हे कार्ड ये मग त्यांनी घाबरत घाबरत गेला खूप विनंती केल्याच्या नंतर आणि गेल्यावर मिटिंग पूर्ण चालू होती आणि मिटिंगमध्ये ठेवला आणि वापस आला तर लगेचच त्यांना मधून बेल वाजवली आणि त्यांना मध्ये बोलवलं मग तो परत घाबरायला लागला की आता काय होते मी चालू मिटिंगमध्ये मा मला सर्व नियमाचं माहिती असून मी मध्ये गेलो आहे तर आता मला काही सस्पेंड करतात का काय हे त्यांच्यामध्ये चालायला लागले मला काय काळजी करू नको मी आहे मी तुला सर्व व्यवस्था करेल मग साहेबांनी त्यांना सांगितलं की बाहेर जे आहेत अजून काही बसलेले आहेत त्यांना पण मध्ये बोलव आणि जे पाहुणे आलेले आहेत त्यांना मध्ये घेऊन मग मी चालू मिटिंगमध्ये गेलो साहेबांनी तिथं गेल्याच्या नंतर उभं राहून माझं स्वागत केलं अभिनंदन केलं कारण मी प्रत्येकाला इथे येऊन गेलं त्यांना सांगत असतो तिकडे गेल्यावर काहीतरी सेवा करा सेवा केंद्रावर जा थोडंसं अध्यात्म करत राहा परंतु व्ही आय पी लोकं मोठी लोकं काय करतात आपल्या कारोबारामध्ये व्यस्त होऊन जातात आणि व्यस्त झाल्याच्या नंतर त्यांना इकडचं आठवत नाही आहे आपल्या कारोबारामध्ये मस्त राहतात कधीतरी निमंत्रण दिलं खास कोणता मोठा प्रोग्राम असेल तर ते येतात प्रोग्राममध्ये मग त्यांच्या सभेमध्ये त्यांना सांगायचं तर ते त्यांना जमत नाही आहे मग मी गेलो होतो त्यांनी एवढं खुश झाले स्वतःची जी चेअर होती ती उठून मला दिली उभं राहून माझा परिचय दिला की हा माउंट आबूला राहतो ज्या या संस्थेच्या मुख्या दादी आहे त्यांच्याबरोबर सेवा करतो आणि मी तिथं तीन वेळेला व्हिजिट केलेली आहे आणि त्या व्हिजिटमध्ये यांनी मला पूर्ण जसं की स्वर्गीय वातावरण आहे हे दाखवून दिलं आणि आपण काय आहे परमेश्वर काय आहे हे सगळी जाणीव दिली आणि इथं काय काय तिथं आहे तर ते आता स्वतःच वर्णन करून सांगतील तर आपण सर्वजण यांचं भाषण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण ऐकत राहू मग मला म्हणे तुम्ही जेवढा वेळ बोलायचं ना तेवढा वेळ बोला मला नाव घेऊन बोलत नाही देवा म्हणतात देवा तुम्ही जेवढं बोलायचं तेवढं बोला मग मी तर मग निश्चिंत होऊन बोलतच राहिलो आपल्याला तर बोलायची सुरुवातीपासूनच सवय आहे आणि ज्ञान ईश्वराचं आहे आपल्याला द्यायचं आहे आणि हा मोका आहे मोका कशाला सोडायचा आहे कारण एवढं ज प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेवा जाईल आपली जिल्ह्यामध्ये परिचय जाईल बाबाचा परमेश्वराचा मग तिथं मी बोलायला सुरुवात केली करीबन मी चाळीस मिनटं बोललो नॉनस्टॉप चाळीस मिनटं बोलल्याच्यानंतर एकही कोणीही बोललेलं नाही त्याच्यानंतर त्यांना ते, ते जशा लेवलच्या आहे त्याच्याच पद्धतीनं त्यांना सांगून दिलं तेवढे खुश झाले एवढे प्रसन्न झाले आणि त्यांनी खास सांगितलं की आम्ही पण माऊंट आबूला येईल त्याच्यातले काही काही तर येऊन गेले काही काही तर सेंटरवर जॉईन झाले मग अशी ही सेवा चालत असते आणि अशी सेवा करत करत बाबाची मदत मिळते आणि जिथं गेलं तिथं कोणती परिस्थिती आली तर बाबाची आठवण केली की बाबा बरोबर आपल्याला मदत करतो आणि काही बोलत असतानाही बाबाला घेऊन बोललं की बाबा आता तुझं कार्य आहे ही कशा पद्धतीचे लोक आहेत त्यांना काय ऐकायचं आहे ती टचिंग कर मला ते बाबा बरोबर टचिंग करतात आणि त्याला त्या प्रश्नांचे उत्तरे त्यांना ऑटोमॅटिक मिळून जातात त्यांना काही प्रश्न विचारायची गरज पडत नाही आता अजून एक अनुभव आहे ते एक शॉर्टकटमध्ये सांगतो की महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटका तिन्हीच्या बॉर्डरमध्ये एक गाव आहे आहे महाराष्ट्राच्याच कनेक्शनमध्ये पण तिकडं त्यांचं राज्य आहे मग आता तिथं ब्रह्माकुमारी सेवा केंद्र नाही आहे ब्रह्माकुमारी तिथं अजिबात अलाव नाही आहे मना करतात यायला इथं शांतीचं चा कार्य चालणार नाही तिथं संतांना महत्त्व आहे पूर्ण मराठी भाषी आहेत आणि एकदम म्हणजे भक्तीशिवाय त्यांना दुसरं काहीच नको आहे मग मी जेव्हा क्लासमध्ये क्लास, क्लास करण्यासाठी गेलो बहिजी म्हणे तुमचा क्लास आज इथं नाही आहे मी म्हटलं का बरं मी मला तुम्ही तेवढं दुरून बोलवलं नाही म्हणे आज तुमचा क्लास सायंकाळी आमच्या इथून बाजूला एक गाव आहे खूप मोठं गाव आहे आणि खूप साधू संतांचं गाव आहे खूप फेमस गाव आहे आणि त्या गावामध्ये आम्हाला सेवा करायची आणि तुम्ही मराठी भाषी आहात तुम्हाला मराठी छान येतं आणि तुम्हाला भक्तीवर खूप त्याची तुम्ही स्टडी केलेली आहे म्हटलं भक्तीवर तर आपण एका एका संतावर एक, एक एक तास लेक्चर देऊ शकतो तर म्हणे मग तुम्ही तिथं भाषण करायचं आहे मग तिथं भाषण करायचं म्हटलं म्हणजे एकदम रेडी आहे मी चला मग त्यांनी पूर्वतयारीसाठी त्या गावामध्ये जायचं म्हणजे तिथं सरपंच चर्मन पाटील त्यांना पहिलं भेटावं लागतं मग मोठ्या मोठ्या लोकांना घेऊन जावं लागतं ते बहिणींना अजिबात येऊच देत नाही ते नको म्हणता सरळ मग तिथे एक सर्कल इन्स्पेक्टर आहे आणि ओम तो ओमशांतीमध्ये रेग्युलर विद्यार्थी आहे तर त्यांनी काय केला दोन पोलिसच्या गाड्या परत पहिलं हो पाठवल्या कुठं काही हंगामा होईल काय होईल मी म्हणलं सर कशाचीच गरज नाही आहे मी तिथं ओमशांतीचं नाव पण घेणार नाही आणि दुसऱ्या दिवशी तुमचं तिथं सेवा केंद्र सुरुवात होईल अशा पद्धतीनं त्यांना मी पटवून देईल सांगेल तुम्ही काहीच काळजी करू नका नाही म्हणे तरी आम्हाला आमची सेफ्टी ठेवावी लागते बरोबर आम्ही तिथं गाड्या पाठवेल गाड्या पाठवल्या गावामध्ये फिरवल्या मग तिथल्याच पुजाऱ्याच्या थ्रू अनाऊन्समेंट करायला लावलं की एक महामंडलेश्वर या शास्त्रीजी एक महाराज माउंट आबूवरनं येत आहे आणि तो आपल्या सर्वांना साधूसंताविषयी माहिती देणार आहे मग लोकं खूप जमले गाव एकत्र झाला आणि मग आम्ही तिथं पोचलो मी पोहोचल्यावरही माझ्यासोबतही पुलीस गाडी मग बसले बाजूलाच तर मला वाटलं बाबा इथे एवढे चांगले लोक साधू संत मस्त टिके लावलेले माळा घातलेले जप तप करणारे एवढे चांगले लोक आणि तुम्ही एवढं कसं काय संरक्षण नाही नाही म्हणे एक तर पहिला प्रॉब्लेम आहे की तर मराठी कोणालाही येत नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की संताविषयी संतांविषयी काही यांना माहिती नाही आहे डायरेक्ट आत्मा परमात्मा सांगायचं नाही आहे मग असं म्हटल्यावर मग मी म्हटलं ठीक आहे मग मी बोलेल बरोबर तुम्ही काहीच कळू नका मी सुरुवात जेव्हा सुरुवात केली आपण ओमशांती म्हणून कुठल्याही कार्याला सुरुवात करतो परंतु तिथं मी ओमशांती म्हणून सुरुवात केलीच नाही बोला पुंडलिका वर्ध्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय असं म्हणून सुरुवात केली आणि त्यांना सांगितलं मग त्यांनी काही प्रश्न विचारले त्याला एक अर्धा तास लेक्चर दिलं अर्धा तास बा माहिती सांगितल्याच्या नंतर सर्व संतांच्याविषयी माहिती सांगितली मग त्यांनी प्रश्न विचारले पहिला प्रश्न विचारला की विचार ब्रह्मकुमारी संस्थेला मी याच्यामुळं मानत नाही की हे ब्रह्मचार्याचं पालन करतात दुसरी गोष्ट आहे अन्नशुद्धी तिसरी गोष्ट आहे बहीण भाऊ लग्न ज्यांचं झालं त्यांना बहीण भाऊ बनवतात आणि हे कोणत्या संताविषयी काही बोलत नाहीत डायरेक्ट आत्मा परमात्मा तर ते आमच्या डोक्याच्या वरतून जातं मग हे कोणत्या शास्त्रामध्ये लिहिलं आहे मग मी त्यांना त्यांच्याच भाषेत सांगितलं बाबा इथं काही वयाची आठ नाही शाळा आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आहे आणि विद्यालयामध्ये विनयन विद्या शोभते ही विद्या ही सर्वांना गरजेची आहे जसं लहान बाळांना आपण शाळेत घालतो तसं ही जी शाळा आहे ह्याच्यामध्ये वयाची आट नाही लहान बाळापासनं ना म्हाताऱ्यापर्यंत कोणीही कधीही यांचा विद्यार्थी बनवू शकतं आणि कुठल्याही धर्माचे कुठल्याही वर्गाचे कुठल्याही देशाचे कुठल्याही पोचण्याचे पोच पोच लोक याचा स्टुडंट बनून आपलं जीवन चांगलं संतांसारखं देवी देवतांसारखं शकतात हे त्याच्यामध्ये गॅरंटी आहे आणि आपल्याला आत्मानुभूती आणि परमात्मानुभूती परमेश्वराची भेट होते ज्या संतांनी आपलं जीवन जी जगाला श्रेष्ठ बनवण्यासाठी जीवन घालवलं जगाच्या कल्याणी देह कष्ट व्हावा कारणी लावावा सत्यासाठी सत्यासाठी देह झिजवला आज फक्त त्यांच्या नावाने टाळं वाजवतात पूजापाठ करतात त्याचं आचरण करत नाहीत आचरणाला महत्त्व आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणतात बोललं तसं चाललं पाहिजे आजच्या काळातले काही तर भगत असे झालेले आहेत मुकमे राम बगलमे सुरी पण इथं तसं नाही आहे इथं आचरणाला महत्त्व आहे म्हणून आचरण करत असताना त्याच्यासाठी फुलसारं ज्ञान पाहिजे आणि ज्ञान जेवढं जेवढं आपण आत्मसात करू या ज्ञानेश्वर माऊलीनी बघा आपल्या सर्वांना माहीत आहे सोळाव्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला गीतेचा सार लहान लहान सर्व छोट्या छोट्या छो, 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 गावामध्ये पण त्यांनी प्रचार प्रसार केला आणि त्याचं एकदम सुंदर उद्बोधन करून सांगितलं मुंगी उडाली आकाशी आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणे वेळ काळ मागवू नको रे हरिभजनी देवाच्या कार्याला वेळ काळ आणि वय लागत नाही जेव्हा कळलं तेव्हापासून अध्यात्म करायचे आपल्या सर्वांना तर त्याच्यासाठी इथं वयाची आट नाही आहे तर मग आपल्या महाराष्ट्रामध्येच बघा सर्व प्रकारचे संत होऊन गेलेत ज्ञानेश्वर लहान वयामध्ये तुकाराम महाराज लग्न झाल्यावर मुलंबाळ झाल्यावर संसार झाल्यावर तुका गेला वैकुंठ आला वैकुंठ म्हणजे सत्ययुग नवीन दुनिया त्या दुनियेमध्ये माणूस जाऊ शकतो पण त्याच्यासाठी त्यालाही जीवाचं रान करावं लागलं मेहनत करावी लागली आणि एवढी मेहनत केली एवढी स य सर्व संतांनी एवढं सहन केलं एवढं सहन केलं म्हणून त्या संत बनलेले आहेत एकनाथ महाराज आहे त्यांनी किती सन सहन केलं किती वेळा तरी आंघोळ केली त्याच्या सर्वांच्या सर्व कहाण्या आपल्याला माहीत आहेत मग त्यांनी सांग मी सांगितलं बाबा इथलं कारण आहे सांगण्याचं लग्न करू नका हे कोणाला सांगतात ज्यांना हे ज्ञान कळलं त्यांना मग हे ज्ञानेश्वर महाराज त्याचं एक उदाहरण आहे त्यांनी म्हटलं नाही की लग्न करू मोठं होऊ लेकरंबाळ झाल्यावर मग देवदेव करू नाही अवघाचं संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लेके तिन्ही लोके मग, वर, तर ते त्यांनी लोकांना पटून दिलेलं आहे आणि दुसरं मग लग्न केल्यावर मग बहीण भाऊ बनवतात अरे बहीण भाऊ तर हे दुसरं नातं आहे संतांनी तर काय केलेलं आहे तुका म्हणे शोधून पाहे बायको नवऱ्याची माये त्यांनी आई बनवलं आहे जसं आपले भारताचे राष्ट्रपिता होते महात्मा गांधीजी त्यांनी त्याच्या ते पत्नीला कस्तूरबा बा म्हटलेला आहे बा म्हणजे आई मग तुकाराम महाराजांनी आपल्या बायकोला पण आई म्हटलेलं आहे मा, 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 मा माझे माय माझे माऊली आता तरी तू ऐक आता मी वैकुंठाला जाणार आहे तिला वाटलं वैकुंठ म्हणजे काही छोटंसं गाव असेल तिथं जात असतील जेव्हा खरोखर वैकुंठाला जायची वेळ आली म्हणतात तेव्हा तिला असं वाटलं की मी पण वैकुंठाला जाईल म्हणजे आता वेळ संपलेली आहे मग असं किती त्यांनी भक्ती केलेली आहे आणि तिच्या त्यांच्या भक्तीमुळं ही देवावर किती ऑर्डर करून बोलत होत्या तर तेही देवाला सहन करावं लागलं त्याच्या गाथा तरंगल्या किती किती त्याची हिस्ट्री आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे दोन संत आहेत लग्न करून जे ईश्वरीय कार्यामध्ये येतात त्यांच्यासाठी तुकाराम महाराज लग्नाच्या अगोदर येतात त्यांच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजाचं उदाहरण आहे आणि विद्यालयामध्ये संस्थेचे फाउंडर पिताश्री प्रजापिता ब्रह्माबाबा हे लग्न केलेल्या ग्रस्ती संसारामध्ये राहून कसं परमेश्वराची प्राप्ती करता येईल हे उदाहरण आहे आणि मातेश्वरी जगदंबा सरस्वती देवी ते कुमार कुमारांसाठी उदाहरण आहे मग म्हणे मग आता लग्न झाल्याच्या नंतर काही मग म्हणायचे मग मुलं बाळ कसे होतील मग चांगुणाला बाळ कसं झालं सती अनुसयाला दत्तात्रय कसा झाला त्यांनी तर लग्न केलं होतं ब्रह्मचार्याचं चा पालन केलं सती अनुसया दत्तात्रय झाला योग बलानी योग बलानी होणार आहे तर तसं समोरची चिंता आपल्याला करायची नाही आहे आपल्याला आपल्यासाठी आत्ता जागृत राहायचं आहे आणि आपण जागृत राहून अनेकांना जागृत करण्यासाठी आपल्याला हे विद्यालयाची आचरण करायचं आहे म्हणून हे सांगतात सर्वांना की जसंबा लग्न झाल्याच्या नंतर मग आपण आपल्या काय म्हणतात आपल्या पत्नीला बहीण बनवायचं आहे त्याचा मोठा प्रश्न असतो इश्यू असतो त्यांचा मग एक आला दुसरा नाही आला तर त्याच्या घरी वादावाद होतोच मग एक उदाहरण आहे गोऱ्या कुंभार गोऱ्या कुंभाराने लग्न केलं लग्न केल्यावर त्याला बाळ झालं बाळ झाल्याच्या नंतर मग ते बाळ त्यांची पत्नी त्याला म्हणे की बाबा तुम्ही ह्या बाळाला तुम्ही सांभाळा मी पाणी घेऊन येते बाहेर कुठं जाऊन येते ते भक्तीमध्ये एवढा विलीन झाला विलीन झाला विठल 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 करत करत त्याचं बाळ रडत 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 बिचारं आलं ते समोर आलं त्या चिखलामध्ये वि� त्यांनी दाबून दिलं ते बस देवाच्या आठवणीमध्ये देव माझा मी देवाचा त्याला काहीच आठवण नाही बस मगन होऊन गेला भक्तीमध्ये येणारे जाणारे लोक बघायला खुश व्हायला किती देवाच्या आठवणीमध्ये आहे त्याची पत्नी पण आली मग थोड्या वेळाने पत्नी आल्यावर तिने विचारलं की मना ती पण खुश झाली की माझे पती किती देवाच्या आठवणीमध्ये आहेत पण नंतर बघितलं की बाळाचा आवाज येत नाही आहे इकडं पण नाही आहे तिकडं पण नाही आहे घरात नाही थोडंसं टेन्शन आलं आता बाळ नाही आहे खाली बघितलं तर सगळं रक्त रक्त झालेलं आहे मग तेव्हा तिला खूप राग आला आणि त्या राग आल्याच्या नंतर ती त्यांना रागावली म्हणे जाऊ द्या तुमचा विठ्ठल चुलीत माझं बाळ गेलं तिकडं मग त्याची तपश्यामध्ये ते, ते तपश्या होता तर त्याची तपश्या ती भंग झाली मग त्यांनी त्या तिच्यावर रागावला नाही कोणी तपश्या भंग झाल्यावर त्यांना राग आला आणि राग आल्यावर ते मारायला गेले मारायला गेल्यावर तिनं आता सांगितलं की आता मरत्या मरता क्या नाही करता म्हणतात मरायची वेळ आल्यावर माणूस काही पण करू शकतं मग त्या त्यावेळेस तिला सुचलं की आता हे काही थांबणार नाही आणि आपलं जीव धोक्यात आहे त्याच्यासाठी आपण हे ऐकतं कोणाचं पांडुरंगाचं पांडुरंगाची शपथ आहे तुम्ही माझ्या अंगाला हात लावायचा नाही मग असं म्हटल्या म्हटल्या त्याने आपला हात मागे घेतला आणि मागे घेतल्याच्यानंतर पांडुरंगाची शपथ म्हणल्यावर मारू शकत नाही मग आता अंगाला हात लावायचा नाही मग पुढं त्यांचा थोडा संसार सुरू झाला नंतर आता दुसरा मुलगा पाहिजे आता अंगाला हात लावला लावायचा नाही आहे मग दुसरा मुलगा कसा होणार मग तिनं विनंती करायला लागली मी तर रागाच्या भरात म्हणली होती बाबा तू रागाच्या भरात मन का प्रेमानं मन भगवान पांडुरंगाची शपथ घेऊन सांगितलेलं आहे तुम्ही माझ्या अंगाला हात लावायचा नाही मी कोणत्याही परिस्थितीमध्ये अंगाला हात लावणार नाही मग त्यांचं टेन्शन वाढलं आता एक तर बाळ गेलं आता दुसरं तर होणार नाही मग तिच्या आईबाबाला सांगितलं मग सर्वांनी समजावून सांगितलं गावभर हवा पसरली असं वाटलं की बाई संत डोक्याने थोडेसे कमजोरच असतात पण ते कमजोर नसतात बुद्धिवान असतात गोष्टीला पकडतात मग त्यांच्या वडिलांनी काय केलं तिची दुसरी बहीण होती आणि दुसऱ्या बहिणीबरोबर त्यांचं लग्न लावून दिलं की चला तिच्या तरी अंगाला हात लावेल त्यांना बाळ होईल त्याची संतती होईल ते मोठे होतील असं म्हणून त्यांचं लग्न लावून दिलं मग लग्न लावल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं जावाई बापूला कानामध्ये सांगतात ते म्हणतात आपजोर होती आमची आता झाली तुमची करा सांभाळ आणि कानामध्ये सांगतात की ब आम्हाला आमच्या पहिल्या मुलीला तुम्ही जसं प्रेमाने वागवत आहे तसं हिला पण तुम्ही प्रेमाने वागवा त्याला लई खुशी झाली व पहिलीला मी हात लावत नाही आता हिलाही लावणार नाही मग तिच्यासारख्या व्यवहार हिच्याबरोबर करेल हो म्हणून त्यांनी आज्ञा स्वीकारली स्वीकारल्यावर घरी आल्यावर मग परत तेच अंगाला हात लावायचा नाही शपथ घेतलेली आहे पहिलीबरोबर जसा व्याप व्या व्यवहार मला करायचा आहे हिच्याबरोबर मी तसंच करणार आहे मग आता मग ती लहानी मोठीला भांडायला लागली की तुला माहित होतं की तुझे पतिदेव असे आहेत मग तू मला कशाला इथं आणलं माझा केसांना गळा कापते का मग असं त्यांना जेव्हा वाटलं तेव्हा मग ते दोघी मिळून त्याला खूप सारी विनंती करायला लागल्या पण नाही म्हणजे नाहीच म्हणजे एक जर आलं तर बरोबर ते नियमाचं पालन करतात मग दोघीनं झोपीत गेल्यावर त्याचे दोन्ही हात दोघीच्या दोन्ही अंगावर टाकून घेतले आणि त्याला जाग आली जाग आल्यावर त्यांनी बघितलं अरे बापरे इकडे एक आहे इकडे एक आहे आता शरीराला स्पर्श झालेला आहे मग आता काय करायचं आता झोपेतून उठला सरळ विठ्ठलाच्या मूर्तीपुढे गेला आणि तिथे एक सुरा ठेवला आणि दोन्ही हातात झोरात आपले मारले इथून कापून टाकले अजून हवा पसरली बघा देव असं करतो मग सगळीकडे हवा पसरल्यावर मग आता सगळी रडाबोम झाली मग त्याचा कुंभाराचा धंदा मटके बनवायचा आता तो बंद झाला हातच नाही तर कुठं धंदा करणार आहे मग अजून टेन्शन वाढलं मग आता देवाने हाक ऐकली आणि विठ्ठल त्याच्या घरी मटके बनवायला सेवक म्हणून आला देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी म्हणतात भक्तांची चाकरी करत असतो देव तसं ह्या विद्यालयामध्ये ज्या संस्थेचे रेग्युलर स्टुडंट असतात माता असतात बहिणी असतात भाऊ असतात काही शिकलेले असतात काही बिना शिकलेले असतात ती एवढी देवाची आठवण करतात आणि एवढं देवाला समजून घेतात देव माझा मी देवाचा जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती परमेश्वर माझ्याबरोबर आहे शिवबाबा माझ्याबरोबर आहे शिवबाबा मला उठवतं मला खाऊ घालतं मला झोपवतं सर्व काही माझं ईश्वर करत असतं ईश्वर माझी रक्षा करतं ईश्वर मला माझ्या सेवेमध्ये पण मदत करत असतं असं ते सांगत असतात आणि तीच त्याची कथा झाली आणि मग परमेश्वर त्याला जेव्हा आळंदीला त्या वारीला जायचं होतं तेव्हा ते वारीला, ते वा ते वारीला निघाले तेव्हा तो त्याच्याबरोबर कामाला जो होता तो म्हणला मी पण येईल वारीला तुमच्याबरोबर मग तिथं गेल्याच्या नंतर बघितलं की हाच जो त्याच्या घरी नोकर म्हणून आला होता तो तिथं मूर्तीमध्ये बसला मग त्यांना पश्चाताप झाला की अरे बापरे देवाला आम्ही काय काय कामं सांगितले मग त्यांच्या दोन्ही पत्नी पण खूप साऱ्या असं वंदन करायला लागल्या मग मा हे पण म्हणे बाप मी काय काय कामं सांगितले तरी पण आता मग म्हणले आता तुझी भक्ती खूप अफाट आहे आणि तू तु मी तुला प्रसन्न आहे तुला काय मागायचं ते माग मग ह्यांनी तर काही मागितलं नाही बाबा तूच माझा भेटलेला आहे देवच माझा झालेला आहे मला काही नको देवा आता मी संपन्न आहे मी भरपूर आहे मी खुश आहे मी महान आहे पण त्याच्या पत्नीला आता कोणत्याही मातेला वाटतं की बाळ पाहिजे आहे जसं अनुसयाची इच्छा पूर्ण केली किंवा तिला बाळ पाहिजे तर रेडीमेड बाळ मिळून गेलं त्याचं नाव गुरु दत्तात्रय ठेवल्या गेलं त्रिमूर्ती मग हे बाळ त्यांना दिलं रुक्मिणीबाई बाळ घेऊन आल्या आणि बाळ घेऊन येऊन त्यांच्या हाती तेच बाळ दिलं त्यांना एवढे खुश झाले ते प्रसन्न झाले तसं देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी ईश्वर हा आपल्या सर्वांचा सेवकराम म्हणून या संगमयुगामध्ये आलेला आहे आणि हे, हे संगमयुग फार छोटंसं युग आहे महत्त्वाचं युग आहे ह्याच्यामध्ये आपल्याला जसं शेतकरी लोकांना पेरणीचे दिवस असतात महत्त्वाचे शाळेय स्टुडंट विद्यार्थ्यांना परीक्षेचे दिवस असतात खूप महत्त्वाचे असतात त्यावेळेस ते इकडे तिकडं फिरत नसतात लग्नसराई असते गावच्या लोकांना लग्नाचे दिवस खूप महत्त्वाचे असतात तसंच हे संगमयुग या पाच हजार वर्षामध्ये एक छोटंसं युग ज्याला अधिक मास आपण म्हणतो तीन वर्षांनी येतं तसं हे पाच हजार वर्षामध्ये एक शंभर वर्षाचं छोटंसं युग असतो याला पुरुषोत्तम संगमयुग म्हणतात आणि या पुरुषाला उत्तम बनवण्यासाठी परमेश्वर स्वतः या भूतलावर येऊन आपलं कार्य सर्वांच्या सहयोगाने करत असतात मग या कार्याची सुरुवात झाली छत्तीसपासनं आजपर्यंत हे कार्य चालत आहे आता गावागावामध्ये याचा संदेश पोहोचत आहे एकशे चाळीस देशामध्ये जवळजवळ आता ईश्वराचा संदेश पोहोचलेला आहे जवळजवळ दहा लाख लोक याचं रेग्युलर अभ्यास करत असतात ईश्वरीय मनन क चिंतन करत असतात खानपान शुद्ध ठेवतात आचरणामध्ये चालतात आणि परमेश्वराला भेटतात स्वतःला ओळखतात आपलं जीवन सुखी बनवतात आणि प्रत्येक कार्य करत असताना ट्रेस फ्री कार्य करतात आणि कमी वेळामध्ये जास्त कार्य करतात असे एवढे सारे आहेत तर आपणही जे कोणी ऐकत आहेत त्यांनी असं समजलं पाहिजे की आपल्यालाही आता आपल्याबरोबर काहीतरी पुण्याची पुंजी जमा करायची आहे त्याकरिता आपण या विद्यालयाच्या मार्फत खरंच आपलं खरं पुण्य जमा करू शकतो आणि कमी वेळामध्ये जास्त कार्य करू शकतो आणि आपण आपलं जीवन ट्रेस फ्री बनवू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या विद्यालयाची स्थापना झालेली आहे तसंच आता एक छोटासा अनुभव अजून एक सांगतो तो छोटासा अनुभव आहे मी शाळेमध्ये शिकत असताना डायरीवर लिहायचं बी के दत्तात्रय आता आडनावही नाही म्हटलाच नाव नाही मग हे आमच्या सोबतचे मुलं म्हणायचे बी के काय भानगड आहे मग मी त्यांना सांगायचं बी के म्हणजे ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी किंवा या विद्यालयाचं नाव आहे ब्रह्माकुमारीच विद्यालय मग माताजी आम्ही घरी गेलो आम्हाला जेवायचं होतं पाणी प्यायचं होतं म्हणजे ओमशांतीच्या घरी गेलो आणि तिथं जाऊन माताजीला मग सांगितलं मी सर्व मग माता ते माताजीला विचारायला लागले माताजी म्हणायला लागल्या बिकेचा अर्थ मी सांगणार आहे म्हणलं माताजी हे शिकलेले कॉलेजचे पोर आहेत यांना काय सांगणार आहे तुम्ही फिरून फिरून तेच सांगणार आहे ओम शांतीचा आहे ब्रह्माकुमारीचा आहे नाही म्हणे तुला जम, जमत जमत नाही ना तू गप राहा मग आमच्या माताजी मग म्हणायला लागल्या तू इथं शांत राहा मध्ये मध्ये बोलबोल करायचं नाही मी यांना बिकेचा अर्थ पूर्णपणे पटून देईल कारण शेतकऱ्याचे मुलं आहेत म्हटलं ठीक आहे मला वाटलं काय सांगेल आता बघूया म्हणून मी शांत बसलो आणि त्यांनी सांगितलं मुलाला विचारलं तुमच्या घरी शेती आहे का हो तुम्ही शेतामध्ये गेले का कधी हो तिथे पेरणी करता का हो मग त्यानी जवारी पेरता गहू पेरता हो सर्व करतो सर्व माहिती आहे मग शेवटी सांगितलं त्यांनी बाबा ह्याचा अर्थ याच्याशी काय आहे तुम्ही ऐकत राहा तुम्हाला बीकेचा अर्थ सांगणार आहे असं म्हणून त्यांनी कहाणी सुरुवात केली आणि ते सांगितलं शेवटी आता तर बी बियानं आपण रेडीमेड आणतो बॅगमध्ये पहिलं काय करायचे घ एक शेजाऱ्याकडनं आणायचे आणि त्याला डबल द्यायचे पुढच्या वर्षी आणि त्या हातानं पुटून बनवून ठेवायचे बी मग ते बी पुढच्या वर्षी जेव्हा शेती सुपीक होईल त्यावेळेस ते पेरायचे पेरल्यावर मग पुन्हा ते उगवतो तेव्हा तेव्हा जिथं शेत खात किंवा म्हशी आपण बांधतो तिथं ते खात पडतं तिथं मोठे मोठे कणसं होतात आणि मोठे मोठे झाल्यावर त्याचं मग ते बियाला ठेवतात मोठे मोठे आणि ते बियाला ठेवल्यावर बाकीच्या सगळ्यावर मन मळणीयंत्र फिरतं आणि मळणीयंत्र फिरून मग जेवढं पाहिजे तेवढं ठेवतात बाकी विकून टाकतात आणि मग ते जे ठेवलेले कंस आहेत त्याला वर बांधून ठेवतात की त्याला किडे लागू नये दुसऱ्या वर्षी जेव्हा पेरणी होईल तेव्हा त्याला पोत्यामध्ये घालून त्याला कुटून त्याचं बी तयार करतात म्हणून ते मुलं म्हणायचे की बाबा आता विनाश होणार आहे मग हे सर्वजण राहणार आहे तुम्ही तेवढेच राहणार आहे का नाही आम्ही पण राहणार नाही आम्ही पण जाणार आहे सर्वच जाणार आहे परंतु काय होईल हे बियाला ठेवलेले कणसं बाकी सगळ्यावर मळणयंत्र फिरेल आणि बियाला ठेवलेले कणसं ते पुढच्या वर्षी जेव्हा पेरणी होईल त्यावेळेस ते त्याला पोत्यात घालून कुटल्या जाईल आणि कुटून त्याचं बी धरल्या जाईल त्याला म्हणतात बीके बीके म्हणजे बियाचे कंस कनिष म्हणजे ते मोठ्ठा असतं त्याला कनिज म्हणतात त्याला म्हणतात बिके ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी नवीन दुनियाची उत्पत्ती करण्यासाठी सत्युगी दुनियाची स्थापना करण्यासाठी भगवंतांनी यांचा आधार घेतलेला आहे आणि भगवंताच्या पाठीशी असून भगवंत नवीन दुनियासाठी स्थापना करण्यासाठी प्रत्येकाकडे हे ज्ञान योगाची धारणा करून घेत आहेत आणि आपलं जीवन श्रेष्ठ बनवण्यासाठी हे कार्यरत आहेत तर आपण सर्वजणही आपलं जीवन सुखी बनावं त्याकरिता आपण सर्वजण जवळच्या विद्यालयावर सेंटरवर जाऊन किंवा आता ऑनलाईन सर्व कोर्सेस क्लासेस चालू असतात तिथं आपण कोर्सेस करू शकता आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना मेडिटेशन शिकून त्यांचं भविष्य चांगलं बनवण्यासाठी आणि नवीन दुनिया चांगली येण्यासाठी किंवा त्यांचे संस्कार चांगले घडवण्यासाठी हे अध्यात्म प्रत्येक कार्याच्या सोबतसोबत आपण करू शकतो आणि आपलं जीवन सुखी बनवू शकतो तर आपण सर्वजणही हे चॅनल बघत राहा